राज्याभिषेकाचा सोहळा नुकताच पार पडला होता. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता. परंतु हा आनंद फार वेळ काही टिकू शकला नाही. कारण राज्याभिषेकानंतर काही दिवसानंतरच 17 जून 1674 रोजी माँसाहेबांचा मृत्यू झाला. सर्व स्वराज्य दुःख सागरात बुडून गेले. महाराजांना सुद्धा या घटनेचे अतिशय दुःख झाले, अतिशय वाईट वाटले. परंतु दुःख करत बसण्याचा तो काळ नव्हता, ती वेळ नव्हती. कारण महाराजांना स्वराज्याचा एवढा मोठा गाळा आखायचा होता. अशातच महाराजांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याची योजना आखली. दक्षिणेकडील मोहीम ही त्याचाच एक भाग होय. आदिलशाही त्यावेळेस मोडकळीस आलेली होती. आदिलशाहीचा स्वराज्याला काही धाक नव्हता. परंतु त्यावेळेस मुघल बादशाह औरंगजेब हा स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा कधी घास घेईल हे सांगता येत नव्हते. अशा परिस्थितीत दक्षिणेकडे स्वराज्याच्या ताब्यात एखादे मजबूत ठाणे असावे असा शिवराजांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी दक्षिणेवर स्वारी करण्याचे ठरविले. दक्षिणेतील मोहिमेसाठी महाराजांनी गोवळकोंड्याचा कुतुबशहा याची मदत घेण्याचे ठरविले. कुतुबशहाने देखील आनंदाने महाराजांना मदत करण्याचे मान्य केले. महाराजांचा दक्षिणेतील मोहिमागे आणखी एक हेतू होता. तो म्हणजे त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांची भेट घेणे. व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागिरी सांभाळून होते. तसेच शहाजीराजांच्या काळातील कर्नाटकातील काही जहागिरी देखील त्यांच्या ताब्यात होती. व्यंकोजी राजांनी महाराजांना या जहागिरीपैकी कोणताही वाटा दिलेला नव्हता. ते महाराजांशी फटकून वागायचे. स्वराज्याबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता. तेव्हा व्यंकोजी राजे यांची भेट घ्यावी, त्यांची समजूत काढावी आणि स्वराज्यासाठी त्यांची काही मदत मिळेल का हे पहावे या हेतूने महाराजांनी दक्षिणेतील मोहीम आखली होती.